नमस्कार मित्र आपल्या या चॅनल वरती सहर्ष स्वागत आहे अजून जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आज मी आपणास रमाई आवास घरकुल योजना बाबत सविस्तर आणि परिपूर्णाशी माहिती सांगणार आहे आपणास या योजनेचा लाभ घ्यावायचा असल्यास आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा रमाई आवाज घरकुल योजना ही अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी आहे या योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी रुपये एक लाख वीस हजार शौचालयासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रक्कम रुपये मजुरी म्हणून एकवीस हजार चारशे वीस असे एकूण एक लाख त्रेपन्न हजार चारशे वीस इतके अनुदान आज रोजे दिले जात आहे आपणास या योजनेचा लाभ घ्यावायचा सा असल्यास सदर योजनेचा फॉर्म कसा भरायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया या ठिकाणी पहा रमाई आवाज घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत अनुसूचित जाती व संवर्गामधील लाभार्थीसाठी घरकुल सण या ठिकाणी ज्या सालामध्ये असेल ते साल या ठिकाणी नमूद करा या ठिकाणी पहा प्रतिमाननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती जी पंचायत समिती आपल्या तालुक्याची पंचायत समिती असेल त्या पंचायत समितीचे नाव या ठिकाणी नमूद करा विषय पहा रमाई आवाज योजनेअंतर्गत घरकुल मिळण्याबाबत या ठिकाणी पहा महोदय मी खाली सही करणार श्री श्रीमती या ठिकाणी अर्जदाराने आपले स्वतःचे नाव या ठिकाणी नमूद करा त्यानंतर पहा राहणार या ठिकाणी आपल्या गावचे नाव नमूद करा तालुका या ठिकाणी तालुक्याचे नाव लिहा जिल्हा या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे नाव लिहा जात या ठिकाणी आपला जा त्या ठिकाणी आपण जा त्या ठिकाणी पहा।, पहा जा त्या ठिकाणी पहा जे आपली जात असेल ती या ठिकाणी नमूद करा संवर्ग या ठिकाणी पहा अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध जे आपण ज्या संवर्गाचे असाल तो संवर्ग या ठिकाणी नमूद करा त्यानंतर पहा अर्जदाराचे संपूर्ण नाव या ठिकाणी अर्जदाराने आपले पुन्हा एकदा स्वतःचे संपूर्ण नाव लिहा पूर्ण पत्ता या ठिकाणी आपला जो पत्ता रहिवाशीचा असेल रहिवाशीचा पत्ता तो या ठिकाणी नमूद करा व्यवसाय शेती अथवा जो व्यवसाय असेल तो या ठिकाणी नमूद करा त्यानंतर पहा अनुक्रम नंबर कुटुंबातील सदस्यांची नावे लाभार्थ्याची नाते वय व्यवसाय शेरा या ठिकाणी आपण आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे या ठिकाणी नमूद करा त्यानंतर पहा या योजनेसाठी नियम अटी खालीलप्रमाणे आहेत एक नंबरला पहा लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील असावा या ठिकाणी होय म्हणा उपविभागीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे त्यानंतर दोन नंबर पहा लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तविक किमान पंधरा वर्षाचे असावे या ठिकाणी उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार यांचे रहिवासी प्रमाणपत्र सादर करावे लागेल त्यानंतर तीन नंबर पहा लाभार्थी हा बेघर असावा किंवा त्याच्याकडे पक्के घर नसावे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे या ठिकाणी होय म्हणा त्यानंतर चार नंबर पहा लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये एक लक्ष राहील एक लाखाच्या आतील पन्नासचा दाखला तहसीलदार यांचा आपण सादर करायचा आहे या ठिकाणी होय म्हणा त्यानंतर पहा लाभार्थी सामाजिक आर्थिक व जात सर्वेक्षण दोन हजार अकरा प्राधान्यक्रम यादीच्या बाहेर आहे होय म्हणा ग्रामपंचायत दाखला जोडणे बंधनकारक आहे वरीलप्रमाणे अर्जात नमूद केलेली माहिती खरी व बरोबर असून माहिती खोटे आढळल्यास होणारे शिक्षेस मी पात्र राहील आपला विश्वास हो या ठिकाणी आपण अर्जदाराने स्वतःचे नाव नमूद करा आणि या ठिकाणी स्वाक्षरी करा त्यानंतर पहा ग्रामपंचायत शिफारस अर्जदार श्री या ठिकाणी अर्जदाराचे नाव येईल त्यानंतर पहा राहणार या ठिकाणी अर्जदाराचे गावाचे नाव तालुका या ठिकाणी तालुक्याचे नाव जिल्हा या ठिकाणी जिल्हा हे या गावचे कायम रहिष्य असून ते बेघर अब्लिक कच्चे घर असल्याने ग्रामसभा दिनांक रोजीचा ठराव क्रमांक ठराव क्रमांक अन्वय रमाई आवाज घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत अनुदान मिळण्यासाठी त्यांची शिफारस करण्यात येत आहे या ठिकाणी पहा दिनांक आणि आपल्या गावचे जे ग्रामसेवक असतील त्यांचा सही आणि शिक्का या ठिकाणी येईल त्यानंतर पहा पंचायत समितीकडे शिफारस या ठिकाणी पंचायत समिती शिफारस करेल आपणास हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपणास या योजनेचा फॉर्म हवा असल्यास याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यावर आपण क्लिक करून सदरचा फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकता धन्यवाद